खरं म्हणजे कोल्हापूर जनतेचं, कारण कोल्हापूर जनता ही स्वाभिमानी आहे आणि स्वाभिमानी जनतेचा हा विजय निश्चितपणे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी दिली आणि आजचा जर विजय आपण बघितला हा 43,000 लीडनं त्या ठिकाणी विजय झालेला आहे. आदरणीय डी ओ पाटील साहेबांचा आशीर्वाद असेल, बट्टीसाहेबांचं मार्गदर्शन असेल, वडिलांचा आशीर्वाद असेल, निश्चितपणे गेले 10 वर्ष कार्यकर्ता म्हणून काम केलं म्हणून माझ्यासारख्या तरुणाला त्या ठिकाणी संधी मिळाली. पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं दक्षिण मतदारसंघ नव दक्षिण कोल्हापूर कसं घडवता येईल हे प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. निश्चितपणेनं आपला मतदारसंघ असेल, जिल्हा असेल, आंतरराष्ट्रीय पातळीवर कसं नेता येईल, रोजगारच्या बाबतीत मी त्या ठिकाणी बोललेलं आहे. नोव्हेंबरमध्येच तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे रिझल्ट दिसतील. चांगल्या विचारानं पुढच्या काळामध्ये एक तरुण म्हणून जाणार, कुणालाही त्या ठिकाणी सगळ्यांना एकत्र कसं घेऊन जाता येईल ही भूमिका त्या ठिकाणी ठेवणार. ज्येष्ठांचा आशीर्वाद, माता भगिनींचा आशीर्वाद आणि तरुणांची साथ ही घेऊनच दक्षिणचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे. हा विजय मी दक्षिणच्या सर्व त्या ठिकाणी जनतेला समर्पित करतो. एवढंच बघ, प्रतिस्पर्ध्यांनी केलेले प्रयत्न आणि तुम्ही केलेले प्रयत्न ह्यात नेमका काय फरक होता? खरं म्हणजे मी चांगल्या पॉझिटिव्ह विचारानं पुढे जात होतो. माझे प्रत्येक त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी कॅम्पेन असेल, मतदारसंघामध्ये प्रचार असेल, निश्चितपणे आपल्या रेस कशी वाढवता येईल ह्याच्यावर मी त्या ठिकाणी त्या भूमिकेनं पुढे गेलो आणि दक्षिणच्या मतदारसंघानं माझ्यासारख्या मुलाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं साथ दिली, तरुणाला साथ दिली आणि निश्चितपणे काँग्रेसचा विजय आणि राष्ट्रवादीचा विजय आणि आघाडीचा विजय आज आपल्या दक्षिण मतदारसंघामध्ये झालेला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल, दक्षिण मतदारसंघामध्ये असेल, आज मोठ्या पद्धतीनं उद्योग क्षेत्र कसे आपल्या मतदारसंघामध्ये येतील, असणारे उद्योग आज आपल्या मतदारसंघामध्ये जाऊ नये यासाठी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे. वीज दरमुळं अनेक त्या ठिकाणी उद्योग जाऊ शकतात असं त्या ठिकाणी आपण सांगितलं जातं कर्नाटकमध्ये, कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल, आपल्या त्या ठिकाणी विदर्भामध्ये असेल, हे दोन्हीचे वीज दर वेगळे आहेत. तर ह्याला कसं आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे हा माझी भूमिका राहणार आहे. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.